क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटनांची बैठक संपन्न. क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना जिल्हाध्यक्ष माननीय इरफानभाई बारगेर यांच्या नेतृत्वाखाली आज सांगली जिल्ह्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठकी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ही बैठक नाना नानी पार्क सांगली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील सर्व ड्रायव्हर बांधव उपस्थित होते. विशेषतः नवीन सभासदांना आयडेंटिटी देण्यात आली. तसेच 1 लाखाचा LIC विमा संदर्भात सर्व कागदपत्रे संघटनेकडे जमा करण्यात आली. यावेळी वर्षभराचा जमा खर्च आढावा खजिनदार मोजेस मोहिती यांनी दिला व ड्रायव्हर बांधवांच्या अडचणी या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील जिल्हा सचिव माननीय हरुण देवर्षी, जिल्हा खजिनदार माननीय मोजेस मोहिते, विटा शहर अध्यक्ष माननीय अशोक मोहिते, सांगली शहराध्यक्ष माननीय बसवराज कुंभार, सांगली शहर उपाध्यक्ष माननीय अमोल सूर्यवंशी, मिरज शहर उपाध्यक्ष माननीय इम्रान मुश्रीफ, माननीय अशोक सूर्यवंशी पलूस, माननीय तात्यासाहेब घाडगे, माननीय आनंद चव्हाण व जिल्ह्यातील सर्व सभासद ड्रायव्हर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बौद्ध तरुण मंडळांच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमाने साजरा. आज भारताचा 70वा प्रजासत्ताक दिन बौद्ध तरुण मंडळाच्या वतीने नदिवेस बौद्ध वसाहत येथे ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. सकाळी 8:15 मिरज महाविद्यालय मिरजच्या विद्यार्थ्यांनी माननीय श्रुती सोनावळे व माननीय गौरी कांबळे या तरुणींनी ध्वजारोहण केले. तदनंतर नदिवेस बुद्ध विहारमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बौद्ध तरुण मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय प्रमोद लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले व भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन करण्यात आले. तसेच 70वा भारतीय प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने मिरज शहरातील माहेर या अनाथ आश्रमात गोड खाऊ वाटप करण्यात आले. मिरज शहरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व विविध उपक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी बौद्ध तरुण मंडळाचे अध्यक्ष माननीय योगेंद्र कांबळे, युवा नेते माननीय श्वेत पद्म कांबळे, बौद्ध तरुण मंडळाचे उपाध्यक्ष माननीय सुमित गोट्या कांबळे, ज्येष्ठ उपासक माननीय के पापालाल, युवा धम्मसेवक माननीय उत्तम मिरजकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजचे समुपदेशक माननीय प्रदीप कांबळे, शहर महानगरपालिकेचे क्लार्क माननीय विशाल कांबळे, प्रणव कांबळे, सायली कांबळे यांच्यासह शालेय विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा पुजारवाडी येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष भीमाताई जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिंदे, चिनके शाळेचे मुख्याध्यापक विष्णू कोळी सर, पत्रकार शकील शेख तसेच इतर सर्व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ध्वजारोहण भामाताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संतोष जाधव यांनी खाऊ वाटप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत लवटे सर यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुजले वस्ती येथे 71वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत ध्वजारोहण माजी सैनिक मेजर अंकुश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नरवीर उमाजी नाईक संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत रघुनाथ गुजले तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री पोपट गुजले तसेच ग्रामपंचायत सदस्य सौस्मिता सावंत मोठ्या प्रमाणात सर्व पालकवर्ग उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी सुंदर अशी कळशी कवायत, घुंगूर काठी कवायत, खडे व बैठे प्रकार, भाषणे, देशभक्तीपर गीते सादर केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्रीमती अभिमंत मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सादिक मुजावर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंगणवाडी सेविका रानगे मॅडम तसेच मदतनीस बनसोडे मॅडम यांनी प्रयत्न केले. सर्व मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.